ट्रेजर सर प्रज्वत पेडणेकर यांच्या हस्ते, लक्ष्मण सावळ देसाई मॅन ऑफ द मॅच. थँक्यू, धन्यवाद दोघांचा तुमचा. थँक्यू. आणि वळ्या कॉम्बॉक्स मध्ये शुभम परब यांच्या सोबत. वळ्या मैदानाकडे गोलंदाजी मार्गवर गुरशन उर्फ मेंडीस तयार होतोय. गुमटेश्वर मडगाव संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी टॉस जिंकलाय आणि अर्थातच आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी फलंदाजीची जोडी मैदानावरती. अमय क्रिकेटर्स कुडचड संघाच्या वतीनं विकास देसाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सुरज परब. चला तर मग कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गुरशन तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी मैदानावरती. आपण बघू शकतो जोरदार वेगानं वारं वाहतंय. पहिला चेंडू ड्राईव्ह गेलाय डीप मध्ये. त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक जे तैनात गेले ऑन साईडला डीपर काव कॉर्नरला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवत आहेत आणि तोपर्यंत या पहिल्या चेंडूवरती दोन धावा निघत विकास आपलं स्वतःचं वैयक्तिक आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. नगरपालिका गटामधील संघ आज आपल्याला बघायला मिळतात या मैदानावरती. उद्याच्या दिवसामध्ये सिंधुदुर्ग पंचायत लेवलचे संघ आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या दोन दिवसामध्ये आपल्याला गोवा राज्यातील पंचायत लेवलचे संघ बघायला मिळते. अगदी भव्य दिव्य अशी स्पर्धा. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने कन्व्हेन्शनल स्ट्रोक बघायला मिळाला विकासच्या बॅटमधनं आणि घणाघाती फटका डीप लॉंग ऑफला सीमारेषेपार षटकार. आठ धावावरती अजून एक त्याच पद्धतीचा स्ट्रोक. यावेळी एलिव्हेशन थोडं कमी राहिलंय मात्र चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप डीप लॉंग ऑफला सीमारेषेपार. हा ठरतोय चौकार. येस, थँक्यू डी जे. दोन बॅक टू बॅक जे मोठे फटके निघालेत सर्वात अगोदर डीप लॉंग ऑफला एक षटकार, त्यानंतर त्याच क्षेत्रामध्ये चौकार. दोन्ही विकासच्या बॅटमधनं आणि धावसंख्या येऊन पोचते ती 12 धावावरती. पहिलीच ओव्हर आहे. जर बघायला गेलं तर घुमटेश्वरचा एक प्रमुख गोलंदाज आहे गुरशन. नेहमी नव्या चेंडूनिशी गोलंदाजी करण्याची आपण त्याला बघू शकतो हातोटी आहे, कसब आहे त्याच्याकडे. नव्या चेंडूवरती मी म्हणेन कित्येक वेळा त्याने फलंदाजांना चकवलंय. यावेळी मात्र विकास देसाई जे समोरच्या टप्प्यातील चेंडू आहे त्याचा समाचार घेतोय. त्याच पद्धतीचा चेंडू होता यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट मैदानी लगत फटका निघाला. चेंडू अडवतोय स्वतः त्या ठिकाणी नरेश असोल्डेकर आहेत. शॉर्ट मिड ऑनला चेंडू अडवत आहेत आणि एक डॉट चेंडू. चला कमबॅक झालाय बॉलरकडून. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालेला. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकास देसाईचा, मात्र त्या ठिकाणी लाईन मिस करत चेंडू मिस झालाय आणि बॅक टू बॅक दोन डॉट चेंडू आलेत. त्याला थोडंसं मी म्हणेन बॉलर आता मात्र आपल्या लाईन आणि लेंथवरती त्या ठिकाणी सुधारणा झालेली बघायला मिळते. 12 धावा आतापर्यंत धाव फलकावरती बघायला मिळतात. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका तर खेळलाय मात्र डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वाव जबरदस्त त्या ठिकाणी फिल्डिंग. शेवटच्या क्षणापर्यंत नजरा टिकून ठेवल्या, बॉडी बॅलन्स अप्रतिम झाला आणि त्यामुळे मी म्हणेन एक चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी चौकारापासून चेंडू अडवला. सीमारेषेच्या आठ चेंडू अडवतोय. तोपर्यंत दोन धावा निघतायत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावतीय बिनबाद 14 धावा. झाली अमय क्रिकेटर्स कुडचडे संघाची
प्रथम फलंदाजी करतोय आणि या मैदानाचा जर विचार केला अर्थातच 8 षटकांचा आपण जर या ठिकाणी मॅचेस ज्या बघतोय त्यामध्ये कमीत कमी प्रथम फलंदाजी करत असताना आपल्यापाशी 75-80 एक चांगली टोटल असेल. या मैदानावरती जर आपण सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघाला एक चांगला टार्गेट जर उभा करण्याच्या दृष्टिकोनातनं बॅटिंग करत असाल तर गोलंदाजीमध्ये बदल. अक्षय जोगळे आपल्याला बघायला मिळतोय त्या ठिकाणी बांदेश्वर एंडकडून तयार होतोय. दुसऱ्या बाजूनं स्ट्रायकिंग एंडला सूरज थोडासा शॉर्ट ऑफ गुडल्यान पद्धतीचा चेंडू किंचितसा खाली राहिलाय तोपर्यंत मिड विकेटमध्ये फटकावून एक धाव पूर्ण करतोय आणि स्ट्राईक देतोय पुन्हा एकदा विकास देसाईला. विकास देसाईनं मागच्या ओव्हरमध्ये दोन मोठे फटके खेळले, एक षटकार एक चौकार समाचार घेतला गुरशनचा आणि मी म्हणेन चांगल्या पद्धतीने आज तो बॅटवरती चेंडू घेतोय. चांगला फॉर्म आहे त्यामुळे सूरजकडून एक चांगली जबरदस्त ठिकाणी संयमी पवित्रा बॅक टू दी बॉलर थेट फेक करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा. अक्षय जोगळे जो गोलंदाजी करतोय घुमटेश्वर संघाकडून दुसरी ओव्हर हाताळतोय आतापर्यंत. अर्थातच ज्या एंडमध्ये फलंदाज होते स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विशेष करून ज्या पद्धतीने मैदानावरती वारं वाहत आहे मी म्हणेन थोडंसं या क्षणी आपण जर या एंडवरती फलंदाजी करत असाल तर रिव्हर्स स्वीपचे फटके आपण खेळणं थोडंसं आपल्याला ती हतोटी ते कसब आपल्यापाशी असायला पाहिजे. अजून एक डॉट चेंडू चांगली त्या ठिकाणी लाईन लेंथ हाताळतोय अक्षय विकाससाठी. पुन्हा एकदा तयार अक्षय पुढच्या चेंडूसाठी. पुढे सरसावलाय शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी हलक्या हाताने फ्लिक केली सुरुवातीला फ्रंटवुड वरती गेला होता मात्र त्यानंतर हलकीशी बॅटची निघालेली कड चेंडू अगदी फाईन जातोय फाईन लेगला डीप फाईन लेग मध्ये निघतोय हा चौकार 4 धावा. अक्षयने 3 चेंडू मात्र केवळ एक धाव खर्च केली मात्र त्यानंतर चौथ्या चेंडू आटत होतो चौकार. पुल करतोय अगदी आरामात त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता चेंडूला तोपर्यंत एक चोरटी वेगवान धाव दोन्ही यष्ट्यामध्ये फलंदाज पूर्ण करतायत आणि या एका सिंगल निशी स्कोर पुढे सरकतोय 20 वरती. सुरुवातीचा जर विचार केला तर मी म्हणेन आतापर्यंत अमय क्रिकेटर्स कुठच्या एक चांगली अशी फलंदाजी जर प्रात्यक्षिक मैदानावरती बघायला मिळते कारण यासाठी की संयमी देखील फलंदाजी होती आणि खराब चेंडूचा समाचार घेण्यास मागे पुढे देखील बघत नाही आहेत. हवेमध्ये प्रहार केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा स्पर्श घडला नसल्याने एक डॉट चेंडू निघाला. जर अपवाद वगळला एका चौकाराचा तरी मात्र एक चांगली ओव्हर हाताळली अक्षय जोगळेने. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि दोन ओव्हर संपल्यानंतर स्कोर स्थिरावलाय 20 धावा. खेळ संपल्यानंतर 20 धावा झाल्यात आणि गोलंदाजी मार्कवर येतोय नरेश असोळडेकर. कारण या ठिकाणी सध्याच्या घडीला जर विचार केला घुमटेश्वर मडगाव संघाच्या मनामध्ये नक्कीच विचार आहे तो विकेटचा कारण सलामी जोडीने एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी धावांची पायाभरणी केली आहे आणि इथून ज्या घडीला ज्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला अमय क्रिकेटर संघ वाटचाल करतोय त्यांना जर रोखायचं असेल तर त्याचं मात्र केवळ औषध एक उत्तर एक आणि मात्रा एकच ती म्हणजे विकेट. आणि त्याचसाठी स्वतः नरेश असोळडेकर ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू बघूया चेंडू हवेमध्ये राहिला तोपर्यंत त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करते अर्थात पंचाने इशारा केला आहे बाईच्या माध्यमातून ती धाव जोडली जाईल आणि या एका धावेने स्ट्राईकमध्ये होतोय बदल. स्ट्राईकवरती येतोय सूरज परब. सूरज आणि विकासची जर विचार केला सलामीची जोडी या नात्याने दोन्ही पहिल्यांदाच मैदानावरती उतरलेत आणि आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये विकासचा सर्वात मोठा वाटा राहिलाय. फुल टॉस चेंडू होता थोडासा त्या ठिकाणी डीप झाला आणि अंदाज चुकलाय सूरजचा.
आणि एक डॉट चेंडू, थोडीशी आक्रमक गोलंदाजी, आक्रमक मानसिकतेची गोलंदाजी होते नरेशकडून. अर्थात जो अनुभव आहे तो अनुभव या क्षणी सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावतोय नरेश, कारण माहिती एक मोठी स्पर्धा आहे, प्रत्येक सामना हा अगदी महत्त्वाचा. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, उडावला हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केलेले, मात्र तरी देखील त्याला चकून चेंडू गेलाय. सीमर शेपार षटकार, 6 धावा. षटकार धाव संख्या पोचते आहे 27 धावावरती, 27 रन्स. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, ब्लॉक होल, त्यामध्ये लाईन थोडीशी खराब होती, पंचांनी इशारा केला वाईडचा, एक अवांतर अवांतर धाव त्या ठिकाणी नोंदवली जाते आहे, आणि एक अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड पुढे सरकतोय 28 धावावरती, 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी मिळेपर्यंत नक्कीच प्रयत्न तर होतोय, मात्र अजून यश सापडायचं. दुसऱ्या बाजूनं फलंदाजांचं कौतुक करावं तेवढं थोडं, कारण एक चांगली अशी मी म्हणेन अगदी संयमी आणि त्याच जोडीला मिळालेली आक्रमकतेची जोड. पॅडलाईनवरती चेंडू होता, त्याला त्या ठिकाणी वळवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक होता, मात्र या ठिकाणी शर्यत जिंकतोय चेंडू. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकारासाठी, बॅक टू बॅक दोन मोठे फटके, पुन्हा एकदा धावफलक आघाडी घेताना बघायला मिळतोय. धावावरती आतापर्यंत जर विचार केला तर 10 पेक्षा अधिक सरासरीनं धावा कुठल्या जातात मैदानावर. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, ओ या ठिकाणी चुकतोय फलंदाज, चला सुदैव विटल मी म्हणेन गोलंदाज. काही क्षणी आपण बघतो की खराब चेंडूवरती फलंदाज कित्येक वेळी चकवा खाऊन जातात, आणि मी म्हणेन ते सुदैव असतं गोलंदाजाचं. चला हरकत नाही, एक डॉट चेंडू निघालाय, बघूया पुढच्या चेंडूवरती काय घडेल. स्लोरवनचा प्रयत्न, थोडासा वेग कमी केलेला नरेश सोळलेकरने, तोपर्यंत जे फटका निघाला डीप मिड वेट मधून, संकेत बोरसकर येतोय चेंडू अडवतोय, तोपर्यंत केवळ आणि केवळ एका धावेवरती समाधान मानलं जातंय. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपतोय, आणि 3 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या स्थिरावती आहे 33 बिनबाद 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धून वाजवलीत, त्यामध्ये थोडस मी बदल करेन, ही जोडी तुटायची नाही असं काहीच या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळते. कारण 3 ओव्हर्समध्ये मी तर म्हणेन या सलामीच्या जोडीने एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी धावसंख्या रचण्यामध्ये या ठिकाणी योगदान दिलं जात आहे. अमय क्रिकेटर्स कुडचडे संघासाठी विकास देसाई आणि सूरज परब ही जोडी प्रश्न विचारती आहे कुठेतरी गोलंदाजांना, आणि त्याचसाठी बघूया कोण असेल अजून एक गोलंदाज जो चौथ्या षटकासाठी आपल्याला बघायला मिळतोय. महमूद शेख येतोय, आतापर्यंत 4 ओव्हर्समध्ये 4 निर्णय गोलंदाजांचा विचार झालाय. आता बघूया महमूद ज्या अपेक्षेने संघाच्या कर्णधाराने हातामध्ये चेंडू सोपवलाय त्या अपेक्षांना न्याय देईल का, आणि स्ट्राईक वरती सामना करण्यासाठी तयार सूरज परब. रिवर्सशिपचा प्रयत्न, गॅप शोधून काढली जाते आहे, थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधोमध चेंडू जातोय चौकारासाठी 4 धावा. धावावरती विकास देसाई म्हणा, आणि त्याच्या जोडीला आता सूरज देखील मागे पुढे बघत नाहीये. गोलंदाजांचा समाचार घेतला जातोय. अजून एक पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, यावेळी मात्र डीप
शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, चेंडू अडवला, त्यामुळे एक डॉट चेंडू राहतोय. नक्कीच या एंडने जर आपण बघायचं झालं तर मैदानाचा विचार करता या पद्धतीचे फटके खेळण्याचं कसब आपल्यापाशी असायला पाहिजे, कारण थोडंसं सध्याच्या घडीला मैदानामध्ये जे वारं वाहत आहे फेवर करतंय. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि मतीन खानसाठी हा सोपा झेल ठरतोय. आणि अशा पद्धतीच्या विकेटची प्रतीक्षा होती, विकेट प्राप्त होतीये घुमटेश्वर एस सी मडगाव संघाला आणि हा ठरतोय पहिला धक्का. आम्हे क्रिकेटर स्कूट चले जो बाउंड्री लाइन पर हमारे दोनों बिल्कुल जो कि सहकारी काम कर रहे थे, जो रोप लगा रहे थे, वो दोनों मेंबर प्लीज़ आइए हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. आप दोनों आइए, दोनों हमारे कमेंट्री बॉक्स से प्लीज संपर्क करें. पहिल्या विकेटसाठी 37 धावांची एक मी म्हणेन आजच्या दिवसातील सर्वात मोठी भागीदारी सर आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यानंतर सूरज बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती आता येतोय संजय नाईक. बघूया या ठिकाणी ब्रेक थ्रू तर मिळवलाय घुमटेश्वर संघाने. आता उर्वरित राहिलेल्या गोलंदाज कशा पद्धतीने वाटचाल करतील, हलक्या त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, थेट फेकीचा या ठिकाणी प्रयत्न झालेला मात्र वेध चुकला. एक प्रयत्न केलेला नक्कीच जर यश मिळालं तर कदाचित संजय नाईकसाठी ती त्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असती. मात्र तोपर्यंत एक धाव मिळाली आणि आपलं वैयक्तिक खातं उघडलं संजयने. धावसंख्या पोहोचते 38 धावावरती, चौथं षटक प्रगतीपथावर आहे, फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. आणि आतापर्यंत 38 धावाच्यामध्ये आतापर्यंत एक गडी बाद झालेला असताना एका बाजूने विकास देसाई सध्याच्या घडीला आपल्या स्ट्रायकिंग एंड वरती बघायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न झालेला मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा स्पर्श न घडल्याने डॉट चेंडू राहतोय धाव फलकावरती. या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन थोडीशी जी धावगती अगदी वेगाने घोडदौड करत होती त्याच्यावरती कुठेतरी लगाम हा मेहमूदने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून टाकलाय आणि त्यावरती त्याचं श्रेय त्याला द्यावं लागेल. फटका बघूया, थोडासा फसला जरूर होता मात्र तरी देखील फाईन लेगला अगदी संकेत मोरजकाच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय डीपला चौकारासाठी. चार धावा चौकार येतो या चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. धावा निघतायत, धावफलक येऊन पोहोचतोय 42 धावावरती. चार ओव्हरचा खेळ संपतोय आणि चार ओव्हर संपल्यानंतर धावफलक 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. देखील बदल होतोय, पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय अगदी हिंदीमधील गोड आवाज सर अशोक नाईक यांना. तोपर्यंत डीजे शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में बड़ी साझेदारी मैदान पर देखने को मिली. बॉलिंग में परिवर्तन, गुरुशन ताते हुए गेंदबाजी पर. बाहर जाने वाली गेंद पर पीछा किया तो ऑफ स्टंप पर थोड़ी सी छोड़कर गेंद कट करना चाहते थे. ऑफसाइड पर गेंद, बल्ले में कोई संपर्क नहीं और गेंद चली गई विकेट के ऊपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ 42-42 रन एक विकेट के नुकसान पर. आड़े बल्ले से खेला, इस बार सिंगल बनेगा क्या दूसरे के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज, देखना होगा. पहला रन बड़ी तेजी के साथ लेकिन बिल्कुल निकले जरूर थे विकास देसाई उर्फ भाऊ, लेकिन आखिर अपने आप को रोका और एक रन इसे बीच में स्कोर के खाते में जुड़ता हुआ सिंगल बना स्कोर में और इसे एक रन के साथ स्कोर पहुंचा 43-43 रन. 16 रन बनाकर शुरू में सूरज परब आउट होकर वापस विकास देसाई.
एक बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देने के लिए ऑलराउंडर खिलाड़ी संजय नाइक वो मैदान पर गुलशन चिखलगी और पमेंडिस के नाम से जाने जाने वाले ये गेंदबाज अपने कोटे का दूसरा, टीम का पांचवा, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से राइट ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर। ओवर पिच गेंद, करारा शॉट हापाली पर लेकर लॉन्ग आपसी मारेगा पर एक गगनचुंबी सिक्सर डीजे। राइट आर्म ओवर द विकेट गुलशन ऑन साइड पर एक जोरदार बल्ला घुमाया, विकेट कीपर तेजी के साथ गेंद को कलेक्ट करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। इस एक रन के साथ से स्कोर पहुंचा तो इसी के साथ 50 रन जो के पूरे होते हुए हमें क्रिकेटर्स कुरुचरम और गुमटेश्वर एससी मडगांव दोपहर के सत्र में मुकाबला जारी। और पिछलाट में गेंद मिड विकेट पर एक फिर से एक बहुत ही दर्शनीय दिमागदार सिक्सर 6 रन के। हमला बल्लेबाजी में वाइड यॉर्कर बिल्कुल सटीक गेंद, विकेट कीपर मतीन खान के हाथों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, थोड़े से महंगे साबित हुए। इस ओवर में गुरुशन दो बड़े शॉट लगे, इस ओवर में उनके दो छक्के लगे, खेल इसी के साथ समाप्त हुआ पांचवें ओवर का। और पांच ओवर के बाद टोटल स्कोर 56, लॉस 56 विकेट, 56 रन 1 विकेट पर आने वाले 3। एक ओवर लेकर सामने एक बहुत ही शानदार बल्लेबाजी, 3 ओवर आने वाले बाकी अभी भी। एक ओवर से अगर मैं बात करूंगा इस मैच के बारे में, दोनों टीम आपस में बिल्कुल खेल चुके, एक दूसरे की खूबी मालूम है, विकेट अच्छा है, हवा का झोंका है मैदान पर, एक 80-90 के टोटल को मायने रखेंगी बल्लेबाजी में जो शुरुआत हो चुकी है। और सामने से गुमटेश्वर क्रिकेट टीम की कोशिश होगी कि उससे थोड़ा सा कम में रोका दिया जाए। अक्षय जोगले दूर वाले चोर से बैटिंग पावर प्ले का ओवर। बहुत ही शानदार करारा शॉट, स्वीप किया बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक नजाकत भरा छक्का 6 रन के लिए डीजे। करते हुए विकास देसाई उर्फ भाऊ एक बहुत ही शानदार इनिंग मैदान पर। इस बार फिर से रिप्ले देखने को मिला, एक बार फिर से गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ सीमारेखा से बाहर 6 रन के लिए डीजे। रन एक बड़े स्कोर की और निश्चित रूप से हमें ये क्रिकेटर्स कुरचोड़ी क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए राउंड विकेट अक्षय जोगले अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। और एक बहुत ही लाजवाब शॉट मिड विकेट पर हवाई फायर 6 रन के लिए।
साई के बल्लेबाजी पर 48 पर खुद के दो रन पीछे है अर्धशतक के। क्या पहले दिन में दो पर के सत्र में मांडरिन चैंपियंस ट्रॉफी पर वो चौथे में पहली हाफ सेंचुरी देखने को मिलेगी। सभी दर्शकों की निगाहें मैदान पर और निश्चित रूप से दर्शकों का पूरे पूरे मनोरंजन इस बल्लेबाजी के साथ। बहुत ही करारी बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी। ऑन साइड पर खेलना चाहते थे गेंद, फाइन लेग पर फील्डर एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 22 का इशारा अंपायर का और एक रन मिला स्कोर के खाते में। 75 रन टोटल, 75 लॉस ऑफ वन विकेट, 75 रन एक विकेट पर। और बड़ी देर के बाद संजय नाइक बैटर स्ट्राइक पर। ओवर पिच एक लेफ्ट एंड शॉट डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। ये ओवर बहुत ही महंगा साबित होता हुआ गेंद सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद यॉर्कर लेन की कवर पर। फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। ओवर की समाप्ति हुई, एक महंगा ओवर समाप्त हुआ जिस ओवर में लगे 4 छक्के इस ओवर में अक्षय जोगले की खेल। इसी के साथ और एक ओवर की समाप्ति के बाद टोटल 82। हो रही है, 2 ओवर का खेल बाकी है। आज के दिन के एक बड़े स्कोर की ओर हमें ये क्रिकेटर्स कुरुतोड़े क्रिकेट टीम वो मैदान पर दिखाई देती हुई। आने वाला मैच होगा ऑटोटेक पंजिम और बोथम वॉरियर्स वेंगुर्ला, इन दो टीमों के बीच में ये खेल जारी। 7वें ओवर का यानी 2 ओवर, और इन 2 ओवर के बाद टॉस के लिए हम जरूर कॉल कर रहे हैं बोथम वॉरियर्स वेंगुर्ला और ऑटोटेक पंजी आने वाला मैच। फिलहाल गेंदबाजी पर एक बार फिर से कमेंट्री बॉक्स के ओर से नरेश असोंडेकर। ओवर पिच गेंद, क्या मौका बनेगा क्या आज का? नहीं, बिल्कुल लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। एट 88 रन एक विकेट पर। इस बार थोड़ा सा परेशानी हुई लाइन पर बट के लेग स्टंप से बाहर। स्कोर सिंगल के साथ अतिरिक्त रन के साथ से 89-89 पर पहुंचा एक विकेट पर। विकास देसाई बिल्कुल अपने अर्धशतक के नजदीक। सामने बैटर संजय, शानदार शॉट बॉलर के पास से। इस बार एक अच्छा ऑन ड्राइव और जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को उठाते फील्ड करते बड़े आराम के साथ एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 90 रन टोटल। 7वां ओवर मैच का कमेंट्री बॉक्स में हमारे साथ दीप आरोंदेकर स्कोरिंग की जानकारी देते हुए। उससे पहले त्रिवेणी सावंत वो जुड़ चुके थे स्कोरिंग के साथ। 90 रन एक विकेट पर। उस बार ऑफ स्टंप पर ये थोड़ी सी बाहर जाने वाली गेंद खेलना चाहते थे दूर से। इस बार वाइड बॉल का इशारा, एक रन दौड़ कर यानी टोटल फिर से एक बार जुटते हुए टीम के स्कोर के खाते में 2 रन। 92 टोटल स्कोर, लॉस ऑफ 1 विकेट, 7th ओवर इन प्रोग्रेस। ऑन साइड पर इस बार मौका बनेगा कैच का लॉन्ग ऑन बाउंड्री पर संकेत मोरजकर। और बड़ी देर के बाद घुमटेश्वर मरगांव क्रिकेट टीम को मिलती हुई है। पंच मेंबर सर राजेश मांद्रेकर यांचं आगमन होतंय। मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2023
राजेश भाऊ तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. नेक्स्ट मॅच दोनों टीम कॅप्टन रेडी हो जाइए. बोथम वॉरियर्स वेंगुर्ले और ऑथोटेक पणजी दोनों टीम कैप्टन हमारे बिल्कुल मान्यवर कक्ष के सामने. टॉस के लिए बिल्कुल दोनों कैप्टन संपर्क करें. फिलहाल न्यू बैटर मैदान पर ब्रजेश नाइक उर्फ विकी वो मैदान पर. बहुत ही शानदार बल्लेबाजी संजय नाइक. 10 गेंदों में 22 रन बनाए. दूसरा विकेट चला गया लेकिन निश्चित रूप से एक बड़ा टोटल. लोअर फुल टॉस आड़े बल्ले से आते आते और एक बार फिर से जबकि लॉन्ग ऑन बाउंड्री पर लगभग काउ कॉर्नर पर संकेत मरोजकर आते गेंद को उठाते फील्ड करते. एक रन का समय था दोनों बल्लेबाजों के पास. नरेश सुंडेकर सामने से बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से और अब मात्र निगाहें टूर्नामेंट में क्या पहली हाफ सेंचुरी होगी. और बढ़िया शॉट गेंद हवा में कैच का मौका. कमाल की फील्डिंग. बहुत ही शानदार कैच लॉन्ग ऑन बाउंड्री पर. अक्षय जोगड़े बिल्कुल एक बेस्ट फील्डर के लिए हमेशा जाने जाते हैं और काफी निराशा होगी मैं तो कहूंगा विकास देसाई उर्फ भाऊ के मन में क्योंकि एक एक रन की कीमत मैच में बहुत ही निर्णायक. और एक अच्छा विकेट तीसरा धक्का लगा लेकिन एक बड़ी इनिंग खुद के व्यक्तिगत 49 रन पर आउट होकर एक रन से बिल्कुल वंचित हो गए शुभम इस मैच में. तो जितनी खुशी होगी टीम को उतनी खुशी विकास देसाई को लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा मन में संभ्रम एक रन का होगा. जोरदार तालियां. एक बहुत ही शानदार इनिंग 48 रन पर खुद के व्यक्तिगत. और न्यू बैटर मैदान पर सनील सावंत. सफलता मिलती हुई नरेश असोंडेकर को राइट आर्म ओवर द विकेट लेकिन दाद देनी पड़ेगी अक्षय जोगड़े को. बहुत ही शानदार कमाल का कैच मैदान पर. कैचेस विन मैचेस वो बात मैदान पर. ओवर पिच गेंद आते आते तगड़ा शॉट बिल्कुल कमेंट्री बॉक्स के बगल में मान्यवर कक्ष में हमारे कमेंटेटर योगेश परब गेंद को कैच करते हुए. ओवर पिच गेंद पर तगड़ा शॉट गेंद सीमारेखा से बाहर आते आते बड़ा शॉट लगा और टोटल स्कोर हो चुका है 99 रन. 99 लॉस ऑफ 3 विकेट. 7 ओवर समाप्त हुए. लास्ट ओवर टू गो और एक बार फिर से हम कॉल कर रहे बोथम वॉरियर्स और उन्हीं के साथ ऑथोटेक पणजी के बीच में मैच. और सर हमारे राजेश मांद्रेकर जिनसे आ तो जिनका सम्मान हो रहा है गुलाब पुष्प देकर. राजेश मांद्रेकर जिनका सहर्ष स्वागत एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में से. तो आखिरी ओवर का खेल बाकी. आज के दिन का हाईएस्ट टोटल बना रही है मैदान पर हमें ये क्रिकेटर्स कुटचोड़े क्रिकेट टीम. आखिरी ओवर संकेत कोरगावकर अपने बॉलिंग मार्क पर. सामने प्रजेश उर्फ विकी नाइक नॉन स्ट्राइकर इन पर सनील सावंत. तो ऑथोटेक पणजी क्रिकेट टीम के कैप्टन आ चुके बोथम वॉरियर्स. कैप्टन बोथम वॉरियर्स और पहली गेंद अल्टो अल्टीपल्टी करना चाहते थे विकी नाइक. गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं. गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. इस बार लोअर फुल टॉस ऑन साइड पर खेला गेंद को स्क्वायर लेग की तरफ. एक सिंगल बनेगा स्कोर के खाते में. एक रन के लिए निकले दूसरे के लिए पलटे रनआउट का खतरा. हाँ बिल्कुल खतरा होगा मैदान पर. जो दूसरा रन नहीं था वहीं पर कोशिश की थी बल्लेबाज विकी नाइक ने और सफलता मिलती हुई घुमटेश्वर क्रिकेट टीम को. चौथे विकेट का पतन होता हुआ एक रन मिला स्कोर के खाते में. टोटल हो चुका है 100 रन
चार विकेट के नुकसान पर आने वाला मैच हो रहा है बोथम वॉरियर्स वेंगुर्ला और अटटेक पंजी के बीच में। दोनों टीमों का हार्दिक एक बार स्वागत, दोनों कैप्टन का स्वागत। और हम यहां पर विनती कर रहे सर राजेश मांद्रेकर सर, आप इसे हाथों इस मैच का टॉस किया जाएगा। अल्टी पल्टी करना चाहते थे, एक रन के लिए निकले दोनों बल्लेबाज, लेग बाइज का इशारा। और हमारे पंच मेंबर सर राजेश मांद्रेकर जिनसे हाथों टॉस हो रहा है इस मैच का। मुकाबला बोथम वॉरियर्स वेंगुर्ले और अटटेक पंजिम के बीच में। लॉन्ग अप पर गेंद सामने बिल्कुल हाथों में, तो टॉस हो चुका है। एक मिनट बॉल चूस। और एक नए बल्लेबाज मैदान पर, ओवर पिच गेंद पर, मिड विकेट पर गेंद हवा में, फील्डर से दूर गेंद, डीप मिड विकेट, सीमा रेखा से बाहर, छह रन के लिए। वन 107 रन टोटल पांच विकेट पर। ओवर पिच गेंद हाफ वाले पर लेकर गेंद को ड्राइव किया, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते, एक रन मिला और स्कोर के खाते में, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 108 रन पर। तो टारगेट रखा है 109 का। शानदार बल्लेबाजी विकास देसाई के, 48 रन बनाए, 16 रन बनाए सूरज परब ने, 22 रन बनाए संजय नाइक ने। और गेंदबाजी की अगर बात की जाए तो थोड़े से महंगे साबित हुए अक्षय जोगड़े, 4 छक्के लगे, 26 रन बने। नरेश असुरकर की गेंदबाजी पर 17 रन। आखिरी ओवर मैं तो कहूंगा एक अच्छा ओवर रहा, क्योंकि एक ही बड़ा शॉट लगा, तो एक बड़े टोटल का मैच।
आम्ही या क्रिकेटर्स पुरुष क्रिकेटच्या संघानं काय फटकेबाजी केली, 49-48 धावांची बहारदार खेळ या मैदानावर, विकास त्याच्यावर साथीला संचय त्याच्यानंतर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाला. सूरज सुंदर फटकेबाजी या मैदानावर, अप्रतिम फटकेबाजी, 108 धावांचा डोंगर आहे. आणि गुमटेश्वर मडगाव संघाची सलामीची बिनीची चुडी मैदानावर पावलं टाकते, ते मात्र 108 धावा जबवल्यात मैदानावर. आम्ही या क्रिकेटर्स संघानं आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर 109 धावांचा पाठलाग करावा लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये गुमटेश्वर मडगाव संघाला. स्ट्राईकला दिनेश, नॉन स्ट्राईकर एंडला संकेत जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रजेश स्ट्राईक उर्फ विकी नाईक असं होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या जवळून. अनेक स्पर्धा या प्रजेश स्ट्राईकनं, विकी नाईकनं गाजवल्यात. त्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे काणकोणच्या स्पर्धेमध्ये. असा खेळाडू आज प्रतिनिधित्व करतो आपल्या घरच्या संघाच्या बाजूला, व्यावसायिक खेळाडू आणि व्यावसायिक खेळाडूच्या माध्यमातून या मैदानावर एक संघ या संकल्पनेतून पंचायत लेवलची स्पर्धा या आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र या मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी आयोजित भव्यदिव्य आयोजन या स्पर्धेचं, भव्यदिव्य बक्षिसांची तब्बल रोख रक्कम 3 लाखहून जास्त बक्षीस या मैदानावर पाहायला मिळते. या स्पर्धेचं पहिल्या चंडूवर आक्रमण करायचं आहे, कारण धावा पाहिजे मैदानावर 109. संचय स्क्रीन पर सुरू एक पद्धतीचं झेल टिपलं जात आहे आणि पहिलं गडी हा मात्र माघारी परततोय. 0 धावसंख्येवर 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतलाय, भोपळा घेऊन माघारी परतलाय तो दिनेश. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय ज्या दिनेशनं थोडस नाराज केलाय गुमटेश्वर मडगाव संघाकडे एका बाजूनं फलंदाजी आहे. पण सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही या क्रिकेटर्स कुशलमी संघाने काय फलंदाजी केली. सर्वाधिक धावसंख्या ही धावपदकावर आपल्याला पाहायला मिळते, 108 या धावसंख्येचा डोंगर गाठलाय आणि 109 या धावसंख्येचा पल्ला गाठावा लागेल तो गुमटेश्वर मडगाव संघाला. मदीन खान सज्ज होतोय तो स्ट्राईकला, प्रजेश नाईकनं काम केलंय मैदानावर. पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, चेंडूची परती करतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षकाची ढिलाई. एकेरी धावसंख्येची पावलं ही द्विर धावसंख्येकडे वळली जात आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकाचा श्री गणेश होतोय धावपलकावर. 1 गडीबाद 2 धावा 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक आहे प्रगतीपथावर. मतीन वैयक्तिक व सांघिक 2 या धावसंख्येनं खातं खोललं जात आहे. औष्टिकच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडला, तो चेंडू थोडासा आतमध्ये सोडून दिलेला चेंडू या मैदानावर. पण सांगतायत तुला फटका टोलावला जो होता, मारण्याचा का होता फटका. दीर्धाव चेंडूची ही धाव पलकावर आपल्याला पाहायला मिळते. पल्ला गाठायचा एका डोंगर एवढी धावसंख्येचा आणि हा पल्ला गाठत असताना हे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल ते येणाऱ्या कालखंडामध्ये गुमटेश्वर मडगाव संघाला. सुरेख गोलंदाजी आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. आक्रमणाला सुरुवातीपासून सुरुवात होईल मैदानावर गुमटेश्वर मडगाव संघाच्या बाजूला. नरेश असनोडकर प्रतिनिधित्व करत आहेत. गोलंदाजानं केलेली चूक या मैदानावर, एक तगडा धावफलक आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसातील आतापर्यंतचा तगडा धावफलक, 108 धावा धावफलकावर. औष्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू, पंच 2 हात समांतर करतायत, स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं स्थिरवलेला धावफलक पुढे सरकला गेलाय. 3 धावा या धावपलकावर, धावा या कशा येवोत, प्रत्येक धावी लाख मोराची ठरेल ती गुमटेश्वर मडगाव संघाला. कोलवर टप्प्यावर चेंडू फटका फसलाय मैदानावर, धोक्याची घंटा मतीन कांची आणि दुसरा प्रयत्न सुरेख पद्धतीचा चेल टिपलाय. संजयनं
दुसरा हादरा बसतोय मग तीन कम बॅक टू द पॅवेलियन. आक्रमण करणाऱ्या खेळाडूंना नमस्कार करायला आवडेल गोलंदाजी. ब्रजेश नाईक उर्फ विकीची आज मैदानावर एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाले. या मैदानावर दोन खेळाडू हे स्वस्तात माघारी परत आहेत, शून्य धावसंख्येवर दिनेश आणि त्यानंतर या मैदानावर दोन या धावसंख्येवर जरा सांघिक धावसंख्येचं खातं ओपनिंग केली होती, बोनी केली होती मैदानावर. तो मतीन खान बॅक टू द पॅव्हिलियन आणि संघाचा तारणहार एक खेळाडू सेना बरोबर असा खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र नरेश असोडकर. स्ट्राईकला संघाचा तारणहार, संघाचा हुकूम एका संकेतकडे क्षमता आहे, एका बाजूने नरेशकडे क्षमता आहे. टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव आहे पण समोर राहतो मात्र एक सुरेख पद्धतीचं गोलंदाजीचा निर्भाळा या मैदानावर बहाल केला आहे. दोन मोहरे प्रतिस्पर्धी संघाचे डगआउटच्या दिशेला परतलेत. घुमटेश्वर मडगाव संघाचे दिनेश शून्य धावसंख्येवर, मतीन खान वैयक्तिक दोन धावा आणि स्ट्राईकला आता मात्र नरेश. पहिला चेंडू आडव्या बॅटनं टोळण्याचा इरादा होता, बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचे का सुंदर षटकाची झाली सांगता. सांघिक धावपल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तीन धावा धावफलकावर दोन मोहरे गारज झालेत. केविलवाणी परिस्थिती आहे मैदानावर घुमटेश्वर मडगाव संघाचे आणि या केविलवाणी परिस्थितीतून कुठेतरी या ठिकाणी मात्र आक्रमक करणारे फटकेबाजी करत बाहेर पडावं लागेल कारण प्रतिस्पर्धी संघानं बोलबाल चालवलंय सुरुवातीच्या कालखंडामध्ये फलंदाजीनं आणि त्यानंतर गोलंदाजीला सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीनं ब्रजेश नाईक उर्फ विकीनं या मैदानावर करत प्रतिस्पर्धी संघाचे दोन मोहरे गारज झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. तीन धावा धावफलकावर 109 धावांचा पल्ला गाठायचा आहे मैदानावर घुमटेश्वर मडगाव संघाला. टीम मीटिंग लागली आहे मैदानावर अमेय क्रिकेटर संघाची. कोणाच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी सुपूर्त करावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक कुठेतील पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन सलील सावंत सज्ज होतोय. डाव्या हाताचा संकेत स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला. नरेश ही चोडी मैदानावर. एका बाजूनं सलामीच्या फलंदाजांना दिनेशनं नाराज केलं, मतीन खाननं नाराज केलं मैदानावर. तीन धावा धावफलकावर वेगवान पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, डीप स्क्वेअर लेगला टोलवायचा होता फटका. प्रयत्न हा प्रयत्न राहतो. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावपलकावर होत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. तीन धावा धावपलकावर संकेतसह स्ट्राईकला सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडला नरेश ही जोडी मैदानावर. सुंदर फटका आडव्या बॅटने डी पलॉन द कार्पेट मध्ये त्याहून तोला म्हणतो सुंदर क्षेत्ररक्षण. परतीची पेक अतिशय वेगानं आपल्याला पाहायला मिळते. अभिया क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकाची बांधून ठेवलंय. जी रणनीती आखली होती टीम मीटिंग मध्ये ती रणनीती आम्ही सत्यात उतरवणार हे इरादे स्पष्ट केलेत मैदानावर ते मात्र अमेय क्रिकेटर्स या संघानं. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी टायन्स आवाज करून देणारे गोलंदाजी मैदानावर. ऑपरेक पद्धतीचा चेंडू होता डाव्या हाताच्या फलंदाजाला तर लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बदलत जातोय. टप्प फलंदाज चेंडू थोडस या ठिकाणी मात्र बाहेर निघतोय आणि जो इरादा होता संकेतचा मोठा फटका टोलवण्याचा हा प्रयत्न अखेरच्या क्षणी प्रयत्न राहत निर्धाव चेंडूची गणना ही धावपलकावर होते. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फटका फसलाय मैदानावर. पुन्हा एकदा शून्य धावसंख्येवर दुसरा सलामीवीर अधिकारी माघारी परतला जातोय. संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. नाराज केले मैदानावर घुमटेश्वर मडगाव संघानं. 109 धावांचा पडला आणि त्यानंतर या मैदानावर संघाचे रती महारतीनं आज कार्य नाही केलंय मैदानावर. बॅक टू द पॅव्हिलियन शून्य धावसंख्येवर संकेत. दोन धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र मतीन खानच्या आणि तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर संकेत डीजेच्या माध्यमातून.
मैदानावर एका बसवर अनुभवी नरेश दुसऱ्या बसवर हे उभरते सितारे आपल्याला मैदानावर फक्त हजर लावताना पाहायला मिळत आहेत. तो नवीन फलंदाज डाव्या हाताचा शैलीधर फलंदाज ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे तो मैदानामध्ये तो अनिकेत नाईक हा आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या आक्रमण करब एक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल पाच चेंडू हे मात्र पाच चेंडूंवर शून्य धाबा देतोय. एक गडी बाद करतोय. या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक हे मात्र या मैदानावर साहिलच्या नावावर कोरलं जात आहे की प्रतिस्पर्धी संघाचा डाव्या हाताचा हा उभरता सितारा साहिलवर हल्लाबोल करतोय. ही मात्र येणारी वेळ ठरवते. बॅटची हलकीशी कट लागते. चेंडू क्षेत्ररक्षक घेतोय. पहिलं पहिलं या स्पर्धेचं टायनचा वास करूया साहिलसाठी. एका मोठ्या स्पर्धेमध्ये पहिलं पहिलं षटक हे मात्र तगड्या फलंदाजांच्या समोर निर्धाव षटक. दुसरे षटक शून्य धावा एक गडी बाद एक सुरेख षटकाची झाली सांगता आणि सांघिक धावपलक धावपलकावर एका बाजूला पाहायला मिळतोय. एका केबिलवाडी परिस्थितीमध्ये गुमटेश्वर मडगाव संघ 109 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फक्त 3 धावा या धावपलकावर रेडीच. निर्धाव षटक कोरलं गेलंय. सुंदर गोलंदाजी सलील नया मैदानावर एक गडी बाद आपल्या षटकामध्ये शून्य धावा हा लेखाचा गो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रवीण संचवतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या समोरून. स्ट्राईकला संघाचा एक खिलाडी सेना बरोबर नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने या मैदानावर अनिकेत नाईक चाचपटत खेळतोय सुरुवातीच्या कालखंडामध्ये. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी उडवलाय डीप स्कोर लेग चडोक्यावरून. क्षेत्ररक्षकाला हाय हॅलो करत चेंडू सीम मारेशा बाहेर 6 धावांसाठी डीज. एटोटिक पंची मी पक्ष बोथम ऑरियस वेगोरला संघ. बोथम ऑरियस वेगोरला संघ या मैदानावर टॉस विरतोय आणि प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. नरेशला हात खोलले मैदानावर. जे फटके अगोदरच्या दोन षटकांमध्ये सुरुवातीच्या कालफंटापासून जे नौके खेळाडू खेळत होते आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर जे नौक्या खेळाडून हजेरी लावली फक्त मैदानावर. नरेशनं हात खोलले मैदानावर. एक खिलाडी सेना बरोबर गुमटेश्वर मार्गाव संघ लढत करतोय या मैदानावर. 109 या धावसंख्येचा हिरे कालखंडामध्ये पाठलाग करतोय आणि बऱ्याच वेळानंतर तब्बल या मैदानावर नऊ धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ धावा धावफलकावर 3 गडी बाद 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत. गोलंदाजीला सज्ज होतोय तो मात्र प्रवीण आणि प्रवीणचं स्वागत केलंय मैदानावर एका मोठ्या फटक्यानं. नरेशनं मैदानावर षटकारानं स्वागत केलंय. येणाऱ्या पहिल्या पहिल्या चेंडूवर हल्ला बोल चढवलाय आणि दुसऱ्या बाजूने 9 धावा धावफलकावर अजूनही 100 धावांचा पल्ला गाठायचा आहे या मैदानावर तो गुमटेश्वर मडगाव या संघाला. खराब चेंडू ऑबस्टिकच्या बाहेरचा चेंडू पण आमच्याकडे पळत आहे. दडपण आहे गोलंदाजावर कारण समोर आहे तगडा खेळाडू आणि तगड्या खेळाडूनं या मैदानावर सुरुवातीच्या चेंडूवर हल्लाबोल करत इरादा स्पष्ट केलेत आपण आक्रमक असल्याचे आणि निर्धाव चेंडूनं एका बाजूला या मैदानावर अवंतरच्या स्वरूपात एक धाव बाळवत सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावपलकावर कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेतोय स्क्रीनवर प्रतिची फेक एकेरी धावसंख्येची लहर. एक धावी सहजासहजी पूर्ण करत एक या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो 11 धावा धावपलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 2
एका बाजूला दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतो. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे, नरेशच्या चेंडू पळतोय आणि दुसऱ्या बाजूला डाव्या हाताचा फलंदाज हा अनिकेत नाईक संच होतो स्ट्राईकला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये थोडासा चासमटत खेळतोय मैदानावर, पण येणाऱ्या काळातील फलंदाजी विसरून एक बहरलेली फलंदाजी ही मैदानावर करावी लागेल तो डाव्या हाताच्या शैलीदार फलंदाजाला. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू या मैदानावर, आणि त्यानंतर चेंडू सर बॅटची कट लागून एस्टॅनवर आढळला जातोय. एका बाजूला या मैदानावर मात्र ज्याला साथ द्यायच्या ज्या खेळाडूला फलंदाजाला नरेशला, पण एकही उभर तसे तर मैदानावर साथ देत नाही आहे, फक्त हजर लावतोय मैदानावर. आणि अनिकेत नाईक बॅक टू द पॅव्हिलियन हा चौथा हादरा बसतोय तो मात्र गुमटेश्वर मडगाव संघाला 109 या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना डीचे. अनिकेत नाईक माघारी परतलाय 11 धावत हाऊ फलकावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका आल्या आल्या आक्रमक असल्या निर्भळ पाष्ट केलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग कडनं परतीची पेक तोपर्यंत एक धाव संख्या आणि एक या धावसंख्येनं सांघिक धाव फलक धाव फलकावर 12 धावा धाव फलकावर 109 धावांचा पल्ला. डोंगर एवढे धावसंख्येचा पल्ला काटत असताना एक षटक हे निर्धाव षटक सलीलचं आपल्याला पाहायला मिळालं मैदानावर. सुरुवातीपासून गडने फक्त या मैदानावर क्रमावर लावली आहे आणि नरेशनं हात कोल्लेत मैदानावर. सोडून दिला जातोय चेंडू, पंचांकडे नजरा टाकल्या आहेत. नरेशनं पंच सांगतायत तुला मारण्याचं का होतं चेंडू, खेळण्याचं का होतं चेंडू, टोलवायचा होतं चेंडू. गोलंदाजीला एका बाजूला व्हाईट कॉर्करचं श्रेय दिलं जात आहे मैदानावर आणि निर्धाव चेंडूची गणनाही धावपलकावर होत सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 12 धावा धावपलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा येत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ला तालुक्यातून नरेश केंदळेकर. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळत आहेत. डीप विकेटला विकी नाईक स्क्रीनवर येतोय, परतीची फेक अतिशय वेगानं पाहायला मिळत आहे कारण विकीला माहीत आहे नरेश जर मैदानावर राहिला तर एक अति पावनखिंड लढवू शकतो, पण नरेशला लवकरात लवकर बाद करावं हे इरादे होते विकीचे. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत सांघिक धावपलक धावपलकावर एका एकी द्वे धावसंख्या नरेशचा एक मोठा फटका ही केविलवाणी परिस्थिती मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. ते 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावपलकावर 109 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गुमटेश्वर मडगाव संघ या मैदानावर लढत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपण वेगुर्ला तालुक्यातून यशवंत केंदळेकर त्यांच्यासमवेत सुपरस्कॉर परपाडा संघाचे सहमालक संतोष सावंत या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. आणि आजच्या दिवसातील सर्व संघांना आणि खास करून पोतमौर्यस वेंगुर्ला संघाला खास करून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. 13 धावा धावपलकावर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तो मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दूर करणं संजय नाईक फलंदाजीमध्ये सुंदर फलंदाजी षटकारांची आतषबाजी आज मैदानावर अमय क्रिकेटर संघाच्या बाजूला पाहायला मिळाली. जी रसिक प्रेक्षकांना मोठे फटके पाहिजे रसिकांची मन जिंकायची होते ती मन जिंकलीच आज मैदानावर अमय क्रिकेटर्स कुशोरीम संघाने या मैदानावर. गुमटेश्वर मडगाव संघ एका अजून एक तगडा संघ आणि तगड्या संघावर या मैदानावर हल्ला बोल केलाय तो मात्र या मैदानावर एका बाजूनं 48 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर फटका पाहायला मिळतोय, खराब चेंडूवर आक्रमण केलाय चेंडूचा तो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीच. सुंदर फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. कॅप मधून अडेकडे चेंडू होतोय, 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. सरते शेवटी सुरेख क्षेत्ररक्षक होतोय. संघासाठी 3 धावा या वाचवल्या जात आहेत. एकेरी या धावसंख्येनं 20 धावा धावफलकावर. पहिला चेंडू खराब चेंडू संचय नाही घ्यायचा, त्यावर हल्ला बोल गेल्या मैदानावर मोठा फटका 6 धावांसाठी. आणि त्यानंतर या मैदानावर एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा धावपलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 14 षटक आहे प्रगतीपथावर. उर्वरीच्या अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि
अंचेलो फर्नांडिस संचवतो स्ट्राइकला मोठा फटका टोल बाबा वेगवान पद्धतीचा चेंडू संजय नाईक यांचा निर्धाव चेंडू मग अंटला जातोय कारण मोठे फटके हे टोलवावे लागतील आक्रमण हे करावं लागेल 109 धावांचा पल्ला सुरुवातीच्या फलंदाजांनी नाराज केलंय मैदानावर घुमटेश्वर मडगाव संघाच्या वाचनं पण त्याची भरपाई येणाऱ्या कालखंडामध्ये करावी लागेल पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण क्षेत्ररक्षक अधिकारी मात्र चूक करतोय सुटलेलं झेल एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 21 धाव धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय उर्वरितच्या सॉरी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे उर्वरितचे 2 चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकला नरेश पाहायला मिळतोय सुंदर फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येतोय परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या एका बाजूनं पल्ला पोठा गाठायचा आहे एकेरी दुरी धावसंख्येची बहर उर्वरित 4 षटकांमध्ये आक्रमण करावं इरादे स्पष्ट केले पैदरावर नरेशनं पण नरेशला 7 पाहिजे ते मात्र साथीदाराचे फटका फसलाय मैदानावर झेल टिपण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न तो मात्र प्रजेश उर्फ विकी नाईकचा चौथ्या षटकाची एका सुंदर षटकाची साथी सांगता सांघिक धावपलक धावपलकावर 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत उर्वरितच्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 24 चेंडूंमध्ये या ठिकाणी नरेश आणि त्याच्या साथीला या मैदानावर अंजलो 24 चेंडू 86 धावा पल्ला खूप मोठा गाठायचा आहे घुमटेश्वर मडगाव संघाला पण क्रिकेट हा अनचेचा खेळ संपवला तो बघूया उर्वरितच्या 4 षटकांमध्ये आक्रमण आणि आक्रमण होतंय की प्रतिस्पर्धी संघाच्या सलीलनं या मैदानावर निर्धाव षटक टाकलाय तो प्रतिस्पर्धी संघाच्या या 2 तगड्या फलंदाजांना बांधून ठेवतोय हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक दीप आरोंतेकर जोडतोय आमच्या मायक्रोफोनवर Very first delivery of the fifth over and he welcomes him with a six. The new man in brought into the attack, Sanil, and he concedes the first delivery into a sixer itself. So now even though a target is very much big, even the target looks mammoth, but still the batsman from Ghumteshwar Madgaon will try to reduce the equation as fast as possible because they know nothing is impossible surely until and unless this man Naresh Asoldekar is on the ground surely this huge target can be chased on but on the other hand opens attack on the bowler Sahil being brought into the fifth over Sunil Savan This time directly into the roots of the batsman on the Yorker's length, played down towards the deep square leg region as the fielder is present. His singles and doubles are not going to do anything here for the team of Ghumteshwar Madgaon. But on the other hand, if we witness the beautiful innings of 48 runs in the first innings, a beautiful knock there by Vikas, and because of that brilliant knock of 48, we are seeing a mammoth total of 109 runs. And chasing that runs until the moment here, the match, we are seeing a wide run being bowled and extra run being given to the team of Ghumteshwar Madgaon. And because of that, we are witnessing the highest total into this Mandrem Champions Trophy Season 4, a total of 108 runs. And also we have witnessed a beautiful over that was wicket maiden, that was over number 2. This was the same bowler to bowl it, but this time no says the batsman Naresh Asoldekar as he knows that the run taken can be proved to be fatal for his team and as a result satisfied with just a dot. Seeing of this over, we are seeing just a big shot in the very first delivery itself only. Seeing about this over, 8 runs are being conceded from the coming 3 deliveries. 3 deliveries yet to go into this over. Letting the ball it be because he knows that the ball will surely leave the leg stump and will go directly into the gloves of the wicket keeper. So as a result, a bit lengthened over an extra run been gifted to the team of Ghumteshwar Madgaon with this single. The scoreboard will move on towards 32 runs. Still now a lot of runs required to win this matchup. Close to impossible, but not impossible. Here he goes, the bowler. Naresh Asoldekar trying each and every shot, trying each and every weapon in his arsenal to strike the ball beyond the ropes, but this time unsuccessful in the attempt and now it's the bowler doing the comeback here. Scoreboard has topped towards a total of 32 runs.
even though he conceded a six in the very first delivery itself, but the remaining deliveries were on the beautiful line and length, and as a result we are seeing some dot deliveries here. This time a full toss one, you cannot bowl this kind of delivery to Naresh Asoldekar, and surely you will be punished, and this goes for an MCT, a maximum from the bat of Naresh Asoldekar. Success coming off this over from Sunil. This time another one, chance of a catch, the fielder, brilliant attempt, even though unsuccessful in grabbing the ball, but still 100 marks for that beautiful attempt. He tried his best, the fielder there, of catching that delivery. Suraj Parab, one of the opening batsmen, but this time couldn't grab the ball, but a brilliant attempt into the deep here, and as a result we are witnessing another beautiful over from the point of view from Ghumteshwar Madgaon. As we are seeing, the total scoreboard now moves on towards 39 runs. 70 runs are more required from the coming 18 deliveries. A bit hard of a target we can see here for Ghumteshwar Madgaon. Each and every delivery they must try to hit a bigger one. But Naresh Asoldekar till now is proving his importance very beautifully after striking each and every bowler that he faces. But on the other hand, Sunil, the man who have bowled the very first wicket, made an over in Mandalay Champions Trophy, is the bowler to concede 16 runs in his spell of the next over. So as a result, we are into the end of the first 5 overs completion, another 18 deliveries. That means the game of 3 overs will be remaining, and out of those 3 overs, the equation required for Ghumteshwar Madgaon to win this match will be of 70 runs. Prajesh, also known as Vicky Naik, on his bowling markup. Didn't get enough balls to play into the first inning, but he's having a ball in his hand. The very first over was brilliantly bowled by him. And now once again, Vicky Naik is brought into the attack to bowl the sixth one. Very first delivery, Naresh Asoldekar trying to go through the covers. Fielders present there will run very hard, but in the process is successful in stopping the ball. But umpire is saying that surely the ball has raced away before stopping for a boundary. Efforts were being done here from the fielders, but unsuccessful in the attempt, and as a result, the very first boundary of the first delivery itself from Vicky Naik. Vicky Naik surely had a brilliant season till now, surely carrying that momentum, that same form in Mandalay Champions Trophy also. Their very first over was beautiful, conceding only 3 runs, and this time the first boundary of the first delivery. Trying to go through the covers once again, but the umpire says that the ball was well outside the radar of the batsman, so it will be punished as a wide delivery, and with this wide scoreboard will move on towards the 44 runs. Slowly, slowly the match is falling into the hands of the man in yellow. Naresh Asoldekar once again trying to go aerial, fielder present there, and now he grabs it, the only wicket that was required, the only man who had the potential, who had the caliber to finish this match by striking 3-4 in each over. That same man, Naresh Asoldekar, who tried till the last drop of his sweat and blood to take his team to the winning side, is now making his way back to the pavilion, and now slowly, slowly the match is going to the way of the man in yellow, the Amay cricketer scores for them. Let's hear it, DJ. Is Naresh Asoldekar. Naresh Asoldekar now making his way to the pavilion at a total of 27 runs. Surely a small but important knock for his team. Vicky Naik once again, the ball expecting, rising beyond expectations of the batsman. As a result, the first delivery in the form of a dot for the new man in, that was Mahmood. After striking a boundary, the bowler takes revenge by sending Naresh back to the pavilion, and now on his way to a beautiful comeback.
into the slot, but once again couldn't connect a bat and a ball that well. And after another dot delivery, once again we are seeing just formalities remaining. Surely such kind of batches don't go well for the batting side, but still they can hope for a miracle that can save Ghumteshwar Madgaon from here on. Trying to hit that ball down the offer side beyond the wicket keeper, unsuccessful in the attempt of taking a single, and now both the batsmen know now the match is a bit far away. Only singles and doubles are not going to do anything from here now on. Only sixes can save this team of Ghumteshwar Madgaon from here. Trying to go aerial once again down the leg side, well on the carpet. There goes the ball into the short square leg region where the fielder was present. And with this delivery, we are into the completion of 36 deliveries. The 6 overs are completed. And after the completion of 6 overs, we are witnessing a total of 44 runs, a Nelson figure, for the loss of 5 wickets. That means half of the team back into the pavilion. And another 2 overs are remaining. And out of those 2 overs, 65 runs are required to win this match. Let's see what will happen on this remaining 2 overs, that is the 12 deliveries. Until then, let's hear a melody from a DJ. Tesh Kerkar, aka Deep, on his bowling markup. 12 deliveries, 65 runs to get. This time Agnello trying to reduce the equation and is successful in the process. A massive banger coming from the deep square leg region into the attack from the very first delivery. He goes for a banger. Runs. Another 59 runs will be sure required from the coming 11 deliveries. Every ball needs to go outside of the park. Same was the attempt to do so because the batsmen know that if they strike each and every delivery out of the boundary ropes, then only they have some chance in this match. But even if more dot deliveries go by their side, then surely this match will be a far long away for the team of Ghumteshwar Madgaon. This time a full toss delivery, trying to make use of that fielder present here, will make sure that the ball doesn't go past him. And as a result, we are seeing just a single being taken here. Lots of things went wrong here for the team of Ghumteshwar Madgaon. Runs were leaking just like water into the first innings. And also a brilliant knock there by Vikas, the highest individual score and also the highest team score. In the Mandrem Champions Trophy also, we have witnessed a wicket made an over into this matchup. That means a lot of dramatic incidents were witnessed by all the spectators watching this match live. Another dot delivery into the meantime, which will make sure that the scoreboard stops on 51 runs. Trying to reduce the equation this time. He goes up and above the cow corner fielder for a sixer. Fielder becomes spectator. Even though it's a six, surely the equation is a bit far away. And with the six, scoreboard now takes up a total of 57 runs. Such kind of shots, if were struck in the first 2 overs or first 2 overs of power play, then surely the team of Ghumteshwar Madgaon had some sort of chance. But the very first over of Vicky Naik, only 3 runs conceded and 2 wickets. And after that, a wicket went over there by Sunil. And surely the grab of the man in yellow was strong enough. Into the block hole, into the Yorkers land, trying to restrict the batsman from hitting a big blow once again. And he's successful in the attempt. And also, it's the end of the 7th over. And after the end of 7 overs, we are seeing that the Ghumteshwar Madgaon, the man in red, were chasing a total of 109 runs, are only making into the 7 overs a total of 57 runs, with more 6 deliveries to go and 52 more runs to get. To witness a very beautiful encounter
One super giant from Sindhudurga district. It's the Botham Warriors, Vengurla. Many renowned names into that team. And also facing against them, a mighty auto tech, Panjim, who is having one of the best bowling lineups into this tournament. The bowlers have done their job brilliantly. Now let's see how can the bowlers perform against a strong batting lineup of Botham Warriors, Vengurla. And now Sanjay Naik, being given the responsibility, will shoulder the responsibility of the last over, where 52 more runs are required. Okay, so there are some changes being made into the strategies, some of the plans are being changed, and now it's Suraj Parab being brought into the attack. Like the scenario was looking, we were thinking that Sanjay can bowl the last over, but into the last moments, we are seeing Suraj Parab being handed delivery for the last over. Very first delivery, lower full toss, and he knows that this match is very far away, only a formality of 5 deliveries yet to come. As I was saying, a lot of things went wrong here for the team of Ghumteshwar Madgaon. Runs were leaking, also some catches were being dropped, and the start that was required in the second innings was not given by their batsmen. And because of that, almost on the verge of a defeat, yeah, a massive defeat for Ghumteshwar Madgaon. Surely one of the strongest team of the Goa state, now struggling to pick up a single win in this Mandalam Champions Trophy. As we are witnessing the last match of the first round of day one of MCT, the season 4. Once again into the Yorkers, Len will make sure they will grab a single. Now it's too late to take such kind of single, because both of the batsmen, all the team knows, even the spectators know which team is going to win this match. But for the sport's sake, we have to finish the formality of the remaining 3 deliveries. 3 singles being conceded from Suraj over till now. Once again, a lower full toss delivery. They will take a single run easily. Both the batsmen are focusing on singles, as they know that the match is very far away from this moment of time. Surely the beautiful knock of 48 runs we could have even witnessed a half century here, but the batsman Vikas was unfortunate, was also sent back by a brilliant catch there by Akshay Gogre. And after that, surely we have seen some nice middle order batting here from the remaining batsmen that were, on the one hand, Sanjay, and on the other hand, some nice finishing by Sunil and Vipal. This time ball goes high in the air, fielders beneath that, and he takes it, and also a wicket to finish off this innings, a wicket to finish off this over. We are into the end of the first round of MCT season 4. We are having the winners of the 4th encounter. It's the Amay Cricketers Korsodem to win this encounter against Ghumteshwar Madgaon. And now let's take on towards the control to Sir Ashok Naik for the presentation of this match. Thank you, Dhanyavad Deep. Man of the match, 46 dhavanchi kheli. एक 48 धावांची ज्यांनी खेळी केली तो विकास देसाई उर्फ भाऊ मॅन ऑफ द मॅच. आणि मांद्रेकर सर, आपल्याला विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच विकास देसाई. चला ताबडतोब सामना होतोय बॉथम वॉरियर्स विरुद्ध ऑटोटेक पणजी या दोन संघादरम्यान. चला फिल्डिंगसाठी लवकर मैदानात चला. वेंगुर्ले क्रिकेट